नमस्कार, मी सुधन्वा। आज आपण क्यूब कसा करायचा हे तुम्हाला दाखवत आहोत। तर पहिले एक कलर करून घ्यायचा असतो आणि नंतर मग हळूहळू हा पहिला लेअर, दुसरा लेअर आणि तिसरा लेअर पॉज करतो। तर पहिला लेअर करताना एक कलर करून झाला की हे खालचे सगळे असे एक मॅच करून घ्यायचे। साधारण किती वेळ लागतो हे सगळं करायला? साधारणतः ते पहिले जे शिकत असतील तर त्यांना पहिले जनरली 7-8 मिनिटं लागतात। ओके। आणि सगळं शिकून झालं की तुम्ही 13-28 सेकंद एवढं करू शकता। 13 ते 18 सेकंदामध्ये हे सगळे पूर्ण तू कलर एकसारख्या करणार आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे हे 6 कलर तू प्रत्येक वेगवेगळे करणार आहेस आणि हे असं 6 कलरचं वेगवेगळे दिसणार आहे। ओके, कर स्टार्ट कर पाहू। आता आपण चालू करूयात। तर पहिले आता मी पहिला लेअर करून घेतो। ओके, आता पहिल्या लेअरसाठी जे करावं लागतं ते मी करतोय। ह्याचं काय म्हणजे गणित वगैरे काय काय एक्झॅक्ट? जनरली बेसिस म्हणजे इमॅजिनेशन तुमचं याच्यातनं चांगलं होतं। म्हणजे हा आता पहिला लेअर माझा झालाय, बघू पहिला लेअर कसा केलास तू। हा पहिला लेअर आहे। ओके, हा पहिला लेअर केला का तू? हा। ओके, आणि याच्याकडे व्हाईट तिकडे असे सगळे तू पहिला लेअर फर्स्ट लेअर पूर्ण केलेस। ओके, आणि आता दुसरा लेअर करायला आपण चालू करू। दुसरा लेअर करताना तुमचं इमॅजिनेशन जास्त महत्वाचं असतं इथं। ओके, म्हणजे आता बघा आपल्याला आता हा पीस जो आहे आपल्याला हा जो पीस आहे पांढरा मधला हा इकडं पांढरा आणि इकडं लाल आहे। येस, तसाच हा आपल्याला इकडं आणला पाहिजे। ओके, म्हणजे हा इकडं कसा बसवायचा हे तुम्हाला कळतो याच्यातनं। ओके, त्यासाठी आता हा इकडं बसला गेला पीस। अरे बापरे, ठीक आहे। ओके, तसं आपल्याला करायचं असतं। आता खाली हिरवा कलर आहे इथं, त्याच्यामुळे आपल्याला हिरव्या पीसेस घेऊन चालणार नाही। तसं आता आपल्याला हा पीस इकडं बसवायचा आहे। ओके, हा येल्लो पीस आहे तर हा आपल्याला इकडं बसवायचा आहे। तर आपण तो आता बसवू इकडं। तो करून झाला की आता इकडं आता कुठलाच पीस बसत नाही। मग अशा वेळी काय करायचं? तर मग हा एखादा पीस इकडे ऍडजस्ट करून घ्यायचा। ओके, आणि मग हा पीस मोकळा होतो आपल्याला। ओके, तर आता मी दुसरा लेअर पूर्ण करतो पटकन आणि पुढचं मग शिकवतो। ओके, सो साधारण कधी शिकला? म्हणजे किती असल्यापासून शिकला? तिसरी पासून मला आवड होती खूप करायची। साधारण 7-8 वर्ष असल्यापासून तू हे शिकतोय? 6वी, 7वी, 8वी मध्ये मी हे पूर्ण करायला शिकलो। ओके, एका वर्षात मध्ये 3x3, 4x4, 5x5 असे क्यूब शिकून झाले माझे। ओके, आता हा दुसरा लेअर कम्प्लीट झालाय। आता तिसरा लेअर सुरू करताना मध्ये इकडे आपल्याला क्रॉस करावा लागतो पहिले। ओके, तो आता क्रॉस कसा करायचा त्याचं थोडं गणित असतं, तर ते मी मला करून दाखवतो। इथं आता आपल्याला क्रॉस झालेला दिसतोय। हा क्रॉस आहे, बरोबर। तू आता हे केलेलं कोणाकोणाला शिकवतोस का? तू तुझ्या ओळखीच्या नातेवाईकांना किंवा तुझ्या भावाला वगैरे तुला शिकवतोस का? हो, शिकवतो मी। आता हे दोघं तुझ्या भाऊच आहेत का? हे माझे भाऊ आहे। हा तर आता अगदीच लहान आहे सध्या। ओके, तरी पण त्याला येतं का? दुसऱ्या लेअर पर्यंत येतं आणि याला पहिल्या लेअरचं येतं। कुणाला दुसऱ्या लेअर कोणाला येते? आरुष हा माझा भाऊ आहे, त्याला दुसऱ्या लेअर। आरुष आहे का? आरुष इकडे बघ पाहू, तू दुसरी लेअर किती वेळात करतोस पूर्ण? साधारण किती मिनिटं लागतात? 10 मिनिटं, 15 मिनिटं? 5 मिनिटं। 5 मिनिटात दुसरी लेअर करतोस। आता तू किती वर्ष असायस? 8 इयर्स। ओके, आणि तू किती हे करतोस, कितवी लेअर करतो तू? फर्स्ट लेअर। तू किती वर्षाचा आहे? 9 इयर्स। ओके ओके, आता दुसरा लेअर झालाय, क्रॉस पण झालाय। आता आपल्याला थर्ड लेअर चालू करायचा आहे, ज्यासाठी आपल्याला हे कलर सगळे मॅच करून घ्यावे लागतात। ओके, त्यासाठी ते मी आता करून दाखव तुम्हाला। तुम्हाला बघू दे, आता 2 लेअर पूर्ण झालेत आणि आता मस्त क्यूब आपला पूर्ण होत आलाय आणि
हे थोडे थोडेसे राहिलेत का? अगदीच थोडे थोडे राहिले. आता हे मॅच होत आले बरं का सगळे, म्हणजे कॉर्नर्स जे आहेत ते मॅच झाले. मॅच होतात म्हणजे काय होतात, तर हे कलर्स जर का आपण एकमेकांना शिफ्ट केले तर ते असे होतात. म्हणजे आता हा बघा, हा इकडं गेला, हा इकडं गेला आणि हा इकडं गेला, तर हे पूर्ण होईल ना. येस, तर त्याला कॉर्नर्स मॅच होणं म्हणतात. सिमिलरली इकडे पण झालंय, हा इकडे येऊ शकतो, हा इकडे येऊ शकतो, हा इकडे येऊ शकतो. आता हे दोन्ही जर का मी पूर्ण केले तर आपला अख्खा क्यूब पूर्ण होईल. अरे सही, ठीक आहे. तू किती सफाईदारपणे तू हे करतोयस. वाव, आता हा आपला अख्खा क्यूब कंप्लीट केलास. हो, साधारण आपल्याला 5.50 मिनिटं लागले ते, जेणेकरून तू आम्हाला शिकवलंस कसं 5 मिनिटांमध्ये किती छान पद्धतीने कम्प्लीट करता येतं. आणि आरुष आणि तुझं नाव काय? पार्थ. तुम्हाला दोघांनी कळलं का आता दादाने काय काय केलं? कळलं का? मग तुम्ही आता तुमचे सगळे लेअर तुम्ही कम्प्लीट कधी करणार हे? नाही, आता तू 10 मिनिटात 2 लेअर करतोस की नाही? 5 मिनिटात 3 लेअर करतोस 5 मिनिटात 3 मिनिटात 2 लेअर करतोस. मग आता एक काम करायचं, दादाच्या मागा लागून पूर्ण क्यूब शिकून घ्यायचा म्हणजे, आणि तू पण अशीच माहिती द्यायची क्यूब कसा करायचा काय करायचा. दादा त्यांना तू कधी शिकवणार, कधी किती दिवसात शिकवणार तू? आता पुढच्या 2 दिवसात आरुष तर शिकूनच जाईल. 2 दिवसात शिकेल, पुढच्या पण 3-4 दिवसात शिकून. ओके, म्हणजे 2-3 दिवसात. आता सगळे इकडे बघा, आता 3 cheers फॉर दादा म्हणा. एपी पुर्य, 3 cheers फॉर क्यूब. दाखवा दादा, क्यूब आपला पूर्ण झालाय. भारी, मस्त.